अमेरिकेच्या सोयाबीनला चीनकडून मागणी वाढती आहे तर ब्राझील अर्जेंटिना पिरुग्वे आणि उरुग्वे या देशांमध्ये उत्पादन घटीचा अंदाज आहे त्यामुळे भविष्य काळात परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक मोठ्या कंपन्या सोयाबीनमध्ये पैसा गुंतवत आहेत स्पेक्युलेटर्सही बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचं जाणकारांचं मत आहे तसंच चीनची सोयाबीन खरेदी सुरूच आहे त्यामुळे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड अर्थात सिबॉटवरती सोयाबीन दर हे तेजीत आहेत मंगळवारी मार्चचे वायदे पंधराशे चौऱ्याऐंशी सेंट प्रति बुसेल्सवरती पोहोचले होते ब्राझील अर्जेंटिना पिरुग्वे आणि उरुग्वे या देशांमध्ये उष्ण आणि दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे या देशांमधली सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये दर आठवड्याला उत्पादनातील घटीचे अंदाज व्यक्त होत आहेत ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादनाचा सरकारी अंदाज हा एक हजार तीनशे लाख टनांवरती येऊ शकतो अशी शक्यता इथल्या काही कमोडिटी एक्सपर्ट्सनी व्यक्त केली आहे रिओ ग्रँडो डोसुल हे ब्राझीलमधील महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य आहे देशातल्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी तब्बल अठरा टक्के उत्पादन हे या राज्यात होतं परंतु राज्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे मागच्या महिन्यातील अहवालात यू एस डी ब्राझीलमध्ये एक हजार तीनशे पन्नास लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता तर इथल्या संस्थांनी एक हजार दोनशे ऐंशी ते एक हजार तीनशे तीस लाख टनांपर्यंत उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता ब्राझील अर्जेंटिना पिरुग्वे आणि उरुग्वे या देशांमधल्या उत्पादन घटीमुळं आणि त्याच्या अंदाजामुळं चीनला आता अमेरिकेकडे वळावं लागतं आहे चीनची सोयाबीनची मागणी मोठी आहे तसंच चीन यंदा चीनमध्येही उत्पादन घट झाली आहे चीनला सोयापेंड आणि सोयाबीन तेलाची मोठी आवश्यकता आहे त्यामुळे चीनना भविष्यकाळातील उत्पादन घट लक्षात घेऊन आतापासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन खरेदी सुरू केली आहे या सर्व परिस्थितीमुळं अमेरिकेत सोयाबीन खरेदीत अनेक मोठ्या कंपनी निधी टाकतात भविष्यात ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमध्ये सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाल्यास दर वाढतील या अपेक्षेनं अमेरिकेच्या सोयाबीन बाजार सध्या तेजीत आहे स्पेक्युलेटर सक्रिय झाले असून सोयाबीन खरेदी करतायत तसंच सिबॉटवरच्या वायद्यांमध्येही खरेदी वाढली आहे असं इथल्या काही संस्थांनी आहे सोयाबीनच्या वायद्यांमध्ये एक फेब्रुवारीपर्यंतच्या आठवड्यात नऊ टक्क्यांनी सुधारणा होती तर मागच्या तीन दिवसांमध्ये दरात तीन टक्क्यांपर्यंत दर वाढले आहेत तसंच खाद्यतेलातील तेजीमुळे सोयाबीन वायद्यांमध्ये पाच टक्क्यांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली मंगळवारी सिबॉटवरती सोयाबीनचे मार्चचे वायदे हे एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी सेंट प्रतिबुशेल्सनं झालेत तर सोयाबीन दर केवळ सिबॉटवरच तेजीत नाही तर चीनच्या वायद्यांमध्येही भाव खातो आहे चीनच्या दलियन कमोडिटी एक्सचेंजवरती सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये जवळपास आठ टक्क्यांची सुधारणा झाली होती यासोबतच या, या व्हिडिओमध्येही ते सांगूयात अधिक अपडेटसाठी पाहत रहा वन डिजिटल ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन डॉट कॉमवर